करण्यासारखं काही नाही म्हणून ते फक्त टीका करतायत, पण आपण त्यांच्या टीकेची दखल घेत नाही असा हल्ला बोल नारायण राणे करतायत. मी बांद्र्याला जाऊनच शिवसेनेवर टीका करेन असंही सांगायला राणे विसरले नाहीयेत. तर ईडीच्या चौकशीसाठी एकट्यानंच जायचं असतं, लवाजमा घेऊन जायचं नसतं असंही राणे प्रफुल्ल पटेलांसंदर्भात बोलताना म्हणाले आहेत. चौकशी एकट्याचीच असते, एकट्यालाच जावं लागतं, असं माणसं घेऊन जायची पद्धत नाही. मी त्या राज्याचा मुख्यमंत्री आहे का पंतप्रधान आहे, हे टार्गेट काय? चौकशीला बोलावलं म्हणजे टार्गेटचं होत नाही. विधानसभा निवडणुकीच्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावेत, तसंच मतदान ते मतमोजणी प्रक्रिया होईपर्यंत या परिसरातील मोबाईल टॉवरवर देखील बंदी ठेवावी, बंद असावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे त्या अर्थाचं पत्र पाठवलेलं आहे आणि पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम मशीन हॅक होत असल्याच्या जोरदार चर्चा आहेत आणि याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हे पत्र पाठवण्यात आलं आहे. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिश ठाकूर यांच्या प्रचाराकरता चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम आणि श्रेया बुगडे यांनी प्रचार रॅलीत सहभाग घेतला. नालासोपारा इथल्या आचोय रोड इथून मोरेगाव तलावापर्यंत ही रॅली काढण्यात आली. यावेळी सभापती भरत मकवाना, निलेश देशमुख, रुपेश जाधव, अरुण जाधव यांच्यासह अनेक नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते. यावेळी श्रेया बुगडे आणि भाऊ कदम यांनी क्षितिश ठाकूर यांना शुभेच्छाही दिल्या. मला वाटतं विजय आमच्या क्षितिज ठाकूरचाच होईल, कारण त्यांच्यात हॅट्रिक आहे आणि ते हॅट्रिक नक्की मारतील आणि परत एकदा खूप आनंदाचं वातावरण असणार आहे या नालासोपारामध्ये, वसई विरारमध्ये. आणि खूप काही नवीन नवीन प्रोजेक्ट आहेत त्यांचे, ते नवीन येऊ घातलेले प्रोजेक्ट सगळं पूर्ण होतील आणि वसई विरारमधली सर्व जनता सुखी आणि समाधानी राहते. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. घड्याळ्याच्या काट्यावर धावत असताना आपल्याला आजूबाजूला पाहायला सुद्धा वेळ नसतो, पण प्रशासन आणि व्यवस्थेत माणूस जिवंत असेल तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण ठाण्यात पाहायला मिळालं आहे. ठाण्यातील लक्ष्मी पार्क सोसायटी मागच्या साईबाबा मंदिराजवळ इथं असलेल्या नाल्यात एक गायीचं वासरू पडलं होतं आणि या वासराला बाहेर येण्याकरता खूप धडपड करताना लोकांनी पाहिलं. या वासराला बाहेर येता येत नव्हतं. शेवटी काही नागरिकांनी ठाणे मनपा अग्निशमन दलाला संपर्क साधला आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी गायीच्या या वासराला बाहेर काढण्याकरता प्रयत्न सुरू केले. मात्र गायीचं हे वासरू घाबरून अगदी सैरावैरा पळत होतं आणि शेवटी शर्थीचे प्रयत्न करून ठाणे अग्निशमन दलानं हायड्रॉच्या मदतीनं या गायीच्या वासराला सुखरूपपणे बाहेर काढलं. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मात्र भूतदया अजूनही शाबूत आहे, भूतदया शाश्वत आहे हे सत्य आहे. इतरही महत्त्वाच्या घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर लगेचच परत येतो.